नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. माझ्या शेतकरी संघटनेच या अधिकाऱ्याचं करायचं काय? या खोटाडऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. कंडारी येथील कॅनॉलवर पूल बांधण्याच्या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचा सीना कोळेगाव कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांच्या मागणीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये संताप. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील कंडारी येथील काणिफनाथ मंदिराला जाण्यासाठी कॅनॉलवर पूल बांधण्यात यावे या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांच्या नेतृत्वाखाली सीना कोळेगाव कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. परंडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून घोषणाबाजी करत मोर्चा सीना कोळेगाव कार्यालयावर धडकला. यावेळी उपकार्यकारी अभियंता यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. या प्रकरणी सहाय्यक अभियंता थोरात यांनी कंडारी येथील पुलाची मागणी असलेल्या सही भेट देऊन पाहणी केली. मागणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. आमची मागणी अशी आहे की सीना कोळेगावचं त्या ठिकाणी कॅनॉल गेलेलं आहे आणि कंडारी येथील प्राचीन काळातील कानितनाथ मंदिर आहे. या कानितनाथ मंदिराला जाण्यासाठी त्या ठिकाणी रोड नाहीये, भक्तांना नाही, शेतकऱ्यांना नाही, कुणालाच नाहीये. तर ती मागणी आमची आहे की आपण तत्काळ या ठिकाणी आमच्या मागणीची पूर्तता करून तिथं पूल बांधण्यात यावं. शेतपातला रोड असेल बरं, तर तुमच्या सगळ्यांच्या मागणीच्या आधारे आम्ही प्रस्ताव देतो. बरोबर. आणि सक्षम त्याला मान्यता मिळाल्यानंतर 3-4 महिन्यात तो एक्झिक्यूट. ठीक आहे, काय अडचण नाही. तसं आम्हाला तुम्ही लेखी पत्र द्याव. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एक शिंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शेख यांच्यासह होमगार्ड पथकानं बंदोबस्त ठेवला होता. आरपीआयचे राज्य सचिव संजय कुमार बनसोडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे मराठवाडा युवा अध्यक्ष महादेव मारकड, मराठवाडा उपाध्यक्ष नसीर खान, काकासाहेब जगदाळे, सचिन गायकवाड, वर्ष शिंदे, राहुल गाढवे, विनायक होरे, बप्पा खबाले, किशोर गणगे, विकास अवताडे, औदुंबर ठोंगे, शशिकांत जाधव, भीमराव जाधव, अमोल तेलंग, रामभाऊ भोसले, किशोर टेकाळे, नसीम पटेल, आरपीआय तालुका अध्यक्ष फकीरदादा सुरवसे, प्रकाश कुलकर्णी, वंचित बहुजन आघाडीचे तानाजी बनसोडे, छावा क्रांतीवीर सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख अमर शेख, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नागनाथ नरुटे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विक्रम जाधव, छत्रपती शासन ग्रुप अध्यक्ष प्राणजीत गवंडी, आकाश जेधे, भारत नन्नवरे, रामदास टोंपे, बालानी खांडेकर, अजित गुंडगिरे, गुरुदास कांबळे, काणिफनाथ सरपणे, गणेश सायकर आदींची उपस्थिती होती. सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.